श्री स्वामी समर्थ सर्व स्वयंभक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। स्वयंभक्तांना गुरुचरित्र पारायण का करावे व कसे करावे जाणून घ्या नियम माहिती। चला तर बघूया। गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात। या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अति सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। तर श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासदिका आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते। श्री गुरुचरित्र या ग्रंथांचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा सन्मय या साधना असून या तीनही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनाचे कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे। या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृती पूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे। इतकेच नव्हे तर श्री गुरुच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलाचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केलेले आहे। श्री गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे गाय यांना नैवेद्य द्यावा। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते। पारायणापूर्वी फुले विशेष देशी गुलाबाचे हार, तुळशी सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने व 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयाच्या आसनाभोवती रांगोळी काढावी। चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे। प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे। चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी। वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटी ठेवावी। पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणात उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी। घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे। प्रथम अथर्व शीर्ष वाचावे। 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्राचा जप करावा। श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावा, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजनदंग मनाचा दिवस आहे। श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा। श्री गुरुचरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा व श्री गणपती
अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यात सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत घरचे अन्न घेऊ नये. आपली ताई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. या दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतूक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतूक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस 1 ते 9 वाचावे. दुसरा दिवस 10 ते 21 पर्यंत वाचावे. तीसरा दिवस 22 ते 29 पर्यंत वाचावे. चौथा दिवस 30 ते 35 पर्यंत वाचावे. पाचवा दिवस 36 ते 38 पर्यंत वाचावे. सहावा दिवस 39 ते 43 पर्यंत वाचावे. आणि सातवा दिवस 44 ते 53 पर्यंत वाचावे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायचे देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपले नित्य सेवेत खंड पडू नये. शक्यतो तोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा आणखीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.